ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 6 महिन्यांपासून शालेय पोषण आहार बंद आहे. शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा या उद्देशाने शालेय पोषण आहार योजना ही योजना सुरू केली होती. परंतु 2 वर्षापासून कोरोना या महाभयंकर महामारीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार बंद करण्यात आला होता. पण आज कोरोना या विषाणूची तिसरी लाट वसरून गेली. पण ग्रामीण भागातील विद्यार्थी आपल्या शाळेत शालेय पोषण आहार केव्हा शिजणार याची आतुरतेने वाट पाहत आहे. तरी संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी शिक्षण मंत्र्यांनी या गंभीर बाबींकडे लक्ष देऊन ग्रामीण भागातील शाळेत आहार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी विद्यार्थी व पालकांची जोर धरत आहे. माझं नाव माऊली सचिन लांडे. 6-7 महिन्यापासून आहार बंद आहे. शासनाने सुरू करा त्यावे मी चौथीत आहे. शाळेचा शालेय पोषण आहार हा गत जुलै महिन्यापासून म्हणजे यावर्षी COVID-19 नियमाचे पालन व्हावे याकरिता बंद ठेवण्यात आलेला आहे. आणि COVID-19 नियमामध्ये साचोटीमध्ये राहून आपली शाळा चालू आहे. त्यामुळे शासनाच्या वेळोवेळी निघालेल्या आदेशाप्रमाणे आपल्या शाळेमध्ये कारवाई होते. आणि यापुढे कालावधीमध्ये जसे शासनाचे आदेश येतील त्याप्रमाणे कारवाई होईल. आणि जर आदेश आले तर आपल्या शाळेमध्ये शालेय पोषण आहार चालू करण्यात येईल.